फायनल अकाउंटचा हा आपण सहावा प्रॉब्लेम पाहत आहोत. प्रॉब्लेम नंबर 6. काय प्रॉब्लेम पाहू आणि लगेच सुरुवात करू. प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे, फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ श्याम लिमिटेड. श्याम लिमिटेड नावाची कंपनी आहे. ऍज ऑन 31 मार्च 2020, 31 मार्च 2020 चा त्यांनी दिलेली आपल्याला ट्रायल बॅलन्स आहे. एक 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 आयटम पाहणार, कोणते आयटम कुठे जातात ते पाहणार आणि लगेच सोडवायला सुरुवात करणार. सगळ्यात पहिल्यांदा दिलेला आहे स्टॉक ऍज ऑन 1 एप्रिल 2019. ओपनिंग स्टॉक आहे, कुठे जाणार हा, तर हा जाणार पी अँड एल स्टेटमेंटला. परचेस रिटर्न लेस काय करणार आपण, परचेस लेस परचेस म्हणून रिटर्न वजा करणार. परचेसेस लगेच खाली दिलेले आहेत पहा, परचेसेस अँड सेल्स, परचेसेस आणि सेल्स दिलेले आहेत. डेबिटचा जो बॅलन्स असतो तो असतात परचेसेस. हे परचेसेस कुठे जाणार, तर हे जाणार पी अँड एल ला. आणि हे जे आहेत हे सेल्स आहेत, हे कुठे जाणार, तर हे जाणार 23 नंबरला, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनला जाणार आहेत. वेजेस नोट नंबर 25, एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस. डिस्काउंट, डिस्काउंटला क्रेडिट बॅलन्स आहे. क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजेच हे काय आहे, डिस्काउंट रिसिव्ह आहे. क्रेडिट बॅलन्स म्हणजे डिस्काउंट रिसिव्ह, त्यामुळे ते काय आपले इन्कम आहे. नोट नंबर 24, इन्कम रिसिव्ह. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्ड नोट नंबर 27, अदर एक्सपेन्सेस. फर्निचर अँड फिटिंग, इट इज अ टँजिबल ऍसेट, सो गोइंग टू द नोट नंबर 11, 11 नंबर नोटला जाणार टँजिबल ऍसेटला. सॅलरी नोट नंबर 25, एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस. रेंट नोट नंबर 27, एक्सपेन्सेस. सॅलरी एक्सपेन्सेस ऑल्सो एक्सपेन्सेस. पी अँड एल अप्रोप्रिएशन अकाउंट म्हटलेलं आहे. अप्रोप्रिएशन म्हटलं काय, नुसतं पी अँड एल असलं काय, तो काय असतो, लास्ट इयरचा बॅलन्स असतो, त्यामुळे तो 2 नंबरच्या बी हेडिंग खाली घेणार आपण, सरप्लस हेडिंग खाली, लास्ट इयर प्रॉफिट म्हणून. डिव्हिडंड पेड, डिव्हिडंड पेड केलेला आहे, पेड केलाय म्हटल्यानंतर खर्च आहे नोट नंबर 27. शेअर कॅपिटल 1 नंबर नोट, शेअर कॅपिटलच. डेटर्स अँड क्रेडिटर्स, डेटर्स काय आहेत आपले, ट्रेड रिसिवेबल, आणि क्रेडिटर्स काय आहेत, तर ट्रेड्स पेएबल. हा डेबिटचा जो बॅलन्स आहे हे डेटर्स आहेत, हे डेटर्स आहेत, त्यामुळे हे डेटर्स कुठे जाणार, ट्रेड रिसिवेबलला, म्हणजेच नोट नंबर 19 ला, नोट नंबर 19 ला जाणार हे. आणि क्रेडिटर्स म्हणजेच ट्रेड्स पेएबल, नोट नंबर किती जाणार, 8 ला, नोट नंबर 8, 19 आणि 8. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी टँजिबल ऍसेट नोट नंबर 11. कॅश ऍट बँक 20 नंबर कॅश मध्ये. जनरल रिझर्व 2A रिझर्व अँड सरप्लस मधलं हेडिंग मध्ये, रिझर्व हेडिंग मध्ये जाणार आहे. पेटंट्स अँड ट्रेडमार्क इनटँजिबल ऍसेट आहे, लक्षात ठेवा. पेटंट्स, पेटंट्स दिसत नाही, ट्रेडमार्क दिसत नाही, इनटँजिबल ऍसेट नोट नंबर 12. बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल, बिल्स रिसिवेबल ह्या डेबिटचा बॅलन्स आहे तो बिल्स रिसिवेबल आहे, आणि क्रेडिटचा जो आहे तो बिल्स पेएबल आहे. सेम डेटर्स आणि क्रेडिटर्स सारखं, 19 नंबरला जाणार डेबिटचे आणि क्रेडिटचे जाणार नोट नंबर 8 ला, म्हणजे ट्रेड पेएबलला. अशा प्रकारे आपण काय केलं, सगळं ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग कुठे होणार आहे ते केलेलं आहे. सगळ्यांना समजलंय का, कोणाला काय समजलं नसेल तर विचारा, म्हणजे मी तुम्हाला सांगतो. समजलेलं आहे, चला. पहिले ऍडजस्टमेंट, स्टॉक ऑन 31 मार्च 2020 वॉज व्हॅल्यूड ऍट रुपीज 88,000, म्हणजेच क्लोजिंग स्टॉकचे ऍडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉकच्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट काय करतो आपण, फर्स्ट इफेक्ट करतो पी अँड एल ला, लेस ओपनिंग स्टॉक मधून लेस करतो, ओपनिंग स्टॉक मधून. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे करणार आपण, तर त्याचा दुसरा इफेक्ट करणार तो म्हणजे नोट नंबर 18 ला, इन्व्हेंटरीज मध्ये लेस ओपनिंग स्टॉक आणि नोट नंबर 18, अशा प्रकारे क्लोजिंग स्टॉकचे ऍडजस्टमेंट करणार. पुढे जाऊ, डेप्रिसिएट सांगितलेलं आहे, प्लांट अँड मशिनरी 15%, फर्निचर अँड फिटिंग 10%, अँड पेटंट्स अँड ट्रेडमार्क 5%.
तिन्ही असेट्स वरती डेप्रिशिएशन सांगितलेलं आहे. तिघांनाही स्टार करून घेऊ. प्लांट अँड मशिनरीला एक, त्याच्यानंतर फर्निचर आणि फिटिंगला एक, आणि पेटंट्स अँड ट्रेडमार्कला एक. अशा प्रकारे तिघांना आपण स्टार करून घेतलेलं आहे. या तिघांवरती डेप्रिशिएशन चार्ज करायला सांगितलेलं आहे. फर्स्ट इफेक्ट काय करतो आपण, लेस असेट्स, लेस पर्टिक्युलर असेट, पर्टिक्युलर असेट्स 11 आणि 12, 11 आणि 12 मधून लेस करणार. आणि त्या दुसरा इफेक्ट नोट नंबर 26 ला करणार. नोट नंबर 26 ला कोणत्या कोणत्या असेट आहे त्यांना स्टार करून घेतलेले आहे पहा इथे. प्लांट अँड मशिनरीला, पेटंट्स अँड ट्रेडमार्क्सला आणि फर्निचर अँड फिटिंगला. त्यांचे अमाऊंट आपण इनर मध्ये घेणार. त्याच्यावरती जेवढं डेप्रिशिएशन सांगितलं तेवढं वजा करणार. आणि त्याचा दुसरा इफेक्ट नोट नंबर 26 डेप्रिशिएशनला घेणार. तिसरी ऍडजस्टमेंट, ऑन 31 मार्च 2020 आउटस्टँडिंग रेंट अमाउंटेड टू ₹800 आणि आउटस्टँडिंग सॅलरी सांगितलेली आहे 900 रुपये. रेंट आणि सॅलरीला स्टार करून घ्या. रेंटला एक स्टार आणि सॅलरीला एक स्टार. आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग म्हटलं की त्याचा इफेक्ट काय करायचे तर ऍड पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. पर्टिक्युलर एक्सपेन्सेस जे एक्सपेन्सेस सांगितलेले असतील त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचं, म्हणजेच 25 आणि 27 नंबरला ऍड करणार. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे करणार आपण, तर नोट नंबर काय असतं आपलं, नोट नंबर 9 जी आहे आपली त्या ठिकाणी दाखवणार. अदर करंट ऍसेट, अदर करंट ऍसेट नोट नंबर 9 या प्रकारे आपण दाखवणार. रेंटला एक स्टार केला आणि सॅलरीला एक स्टार करून घेतलेला आहे. नेक्स्ट चार नंबरचे ऍडजस्टमेंट पाहू. चार नंबरचे ऍडजस्टमेंट सांगितलेले आहे, मेक अ प्रोव्हिजन डाऊटफुल डेप्ट अमाउंटेड टू ₹510 आरडीडी सांगितलेलं आहे. आरडीडीचे ऍडजस्टमेंट कसे करायचे, तर आरडीडीचे ऍडजस्टमेंट हे दोन ठिकाणी आपण रेकॉर्ड करतो. एक नंबरला दाखवतो ते म्हणजे नोट नंबर 4 ला डिफर टॅक्स लायबिलिटी, आणि दोन नंबरला दाखवतो सेकंड इफेक्ट नोट नंबर 27 एक्सपेन्सेस मध्ये. अशा प्रकारे आपण ती ऍडजस्टमेंट करणार आहोत. म्हणून इफेक्ट काय, 4 आणि 27 सगळ्यांना पाठ झाली असेल ही, कारण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ही ऍडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे. नेक्स्ट ही सुद्धा आपल्या ओळखीची ऍडजस्टमेंट आहे. काय पहा ऍडजस्टमेंट, मेक अ प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स ऍट द रेट ऑफ 50% ऑन नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट वरती 50% प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन करायला सांगितलेलं आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचे ऍडजस्टमेंटचे इफेक्ट काय इफेक्ट करायचे तर लक्षात घ्या, एकदम सोपे इफेक्ट आहेत. फर्स्ट इफेक्ट 2C म्हणजेच लेस अप्रोप्रिएशन. दोन नंबरची जी नोट्स आहे आपली रिझर्व अँड सरप्लस, त्यामधील जे सी हेडिंग आहे, काय आपलं सी हेडिंग, तर लेस अप्रोप्रिएशन त्या ठिकाणी एक दाखवणार. आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपण कुठे दाखवणार, तर शॉर्ट टर्म म्हणून दाखवणार. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन म्हणून दाखवणार. म्हणून लगेच त्याचा आपण दुसरा इफेक्ट करून घेऊ. दुसरा इफेक्ट करणार आपण ते म्हणजे शॉर्ट टर्म प्रोव्हिजन म्हणून. नोट नंबर किती, नोट नंबर 10 हो, नोट नंबर 10 शॉर्ट टर्म प्रोव्हिजन, नोट नंबर 10 छान. पण कशावरती काढायचं, नेट प्रॉफिट वरती काढायचंय, म्हणून ही सगळ्यात शेवटी ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. लास्टला करायची ऍडजस्टमेंट, कारण नेट प्रॉफिट वरती सांगितलेलं आहे 50%. आधी आपल्याला पी अँड एल क्लोज करावं लागेल आणि त्याच्यावरती जेवढा येईल प्रॉफिट त्याच्यावरती करावा लागेल. जर प्रॉफिट आला तरच काढायचा, लॉस आलेला असेल तर याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलेलं आहे की आपण कॅल्क्युलेट करत नाही. लॉस असेल तर टॅक्स द्यायचा विषयच येत नाही. सहावी ऍडजस्टमेंट बघू काय सांगितलेली आहे ती. पहा 6 नंबरला, द डायरेक्टर प्रपोज अ डिव्हिडंड ऍट द रेट ऑफ 15% फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 ला 15% प्रपोज डिव्हिडंड द्यायचं ठरलेलं आहे. डिव्हिडंड देणार आहे. डिव्हिडंड आपण कशावरती कॅल्क्युलेट करतो, तर शेअर कॅपिटल वरती कॅल्क्युलेट करतो. शेअर कॅपिटल वरती किती आहे शेअर कॅपिटल ते पाहायचं. शेअर कॅपिटल दिलेलं आहे 1 लाख रुपये. कॉल सिनारियर्स आहेत का, तर कॉल सिनारियर्स नाहीये. मग 1 लाखावरती किती टक्के काढायचंय, तर 15% काढायचं.
एक लाखावरती 15% काढलं तर किती येतील आपले 15,000 रुपये येतील. याचे इफेक्ट काय करायचे 15,000 तर याचे दोन इफेक्ट करायचे. जसं प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचे इफेक्ट करणार आहे सेम अगदी तसेच इफेक्ट करायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा दाखवायचं 2C ला म्हणजेच लेस अप्रोप्रिएशनला आणि नोट नंबर 10 ला दाखवायचं शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला. हे 15,000 इफेक्ट कसे दाखवायचे तर 2C लेस अप्रोप्रिएशन 2 नंबरच्या नोट्सला आणि 10 नंबरच्या नोट्स मध्ये दाखवणार शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये. अशी इथपर्यंत ऍडजस्टमेंट आहे. त्याच्या पुढे पण आणखी एक ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे म्हणजे इथं सेकंड ऍडजस्टमेंट स्टार्ट होती. काय सांगितलेली पहा, अँड म्हटलेलं आहे ट्रान्सफर टू जनरल रिझर्व ऍट द रेट ऑफ 5% ऑफ नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. बघा काय सांगितलंय, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आपल्याला कशा काढायचं नेट प्रॉफिट होती. फॉर एक्झाम्पल नेट प्रॉफिट 10,000 आला तर आपली प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 50% असल्यामुळे ते किती येणार 5,000 येणार आणि मग आपला प्रॉफिट किती राहणार 5,000 राहणार. समजा 10,000 आला असेल तर आणि मग ते 5,000 5% काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे ही जी ऍडजस्टमेंट आहे ही ऍडजस्टमेंट आपल्याला सगळ्यात शेवटी करावं लागणार आहे लास्टला. त्याच्या आधी कोणती करावं लागणार तर ही सेकंड लास्ट करायची, ही सेकंड लास्ट करायची प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची. त्याच्यानंतर ही सगळ्यात शेवटी करायची प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची ऍडजस्टमेंट झाल्यानंतर. त्याचे इफेक्ट लिहून घेऊ आपण, त्याचे इफेक्ट काय करायचे. तर एकमेव ही अशी ऍडजस्टमेंट आहे ट्रान्सफर टू रिझर्व, त्याचे इफेक्ट एकाच नोट्स मध्ये होतात. ते कुठे, 2C ला एक होतो पहिला इफेक्ट लेस अप्रोप्रिएशन मध्ये आणि 2A ला होतो, 2A म्हणजे रिझर्व मध्ये. जो काय रिझर्व सांगितलेला असेल त्या रिझर्व मध्ये तेवढी रक्कम ऍड करायची. अमाऊंट आपण सगळ्यात शेवटी काढणार आहोत. सगळ्यांना समजलंय का मी जे काही ऍडजस्टमेंट सांगितल्या आणि ट्रायल बॅलन्स पोस्टिंग सांगितलेलं, समजलेलं आहे का? सगळ्यांनी आखून घेतलेलं असेल, एक आयटम पाहू आणि सॉल्व्ह करू. पा, फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स सांगितलेला आहे श्याम लिमिटेडचा 31 मार्च 2020 ला. ट्रायल बॅलन्सचा पहिला इफेक्ट सांगितलेला आहे, फर्स्ट आयटम आहे स्टॉक एज ऑन एप्रिल 2019 आणि आपण म्हटलेले P&L ला, म्हणून आपल्याला P&L कडे जावं लागेल. या P&L स्टेटमेंट कडे, P&L स्टेटमेंट ला तिथे सगळ्यात पहिले लिहायचं ओपनिंग स्टॉक, इनर मध्ये घ्यायचा 75,000 ओपनिंग स्टॉक, इनर मध्ये 75,000 ओपनिंग स्टॉक 75,000. नेक्स्ट लिहून झालेलं आहे ओपनिंग स्टॉक. नंतर म्हटलेलं आहे परचेस रिटर्न, परचेस रिटर्न दिलेले 10,000 आणि ते लेस करणार आहोत आपण परचेसेस मधून, म्हणून आधी आपल्याला काय लिहावं लागतील परचेसेस लिहावे लागतील. म्हणून परचेसेस P&L स्टेटमेंटलाच लिहायचे, म्हणून पुन्हा एकदा P&L स्टेटमेंटला या. इथे आपण म्हटलेलं असतं पा P&L स्टेटमेंटला परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड, इनर मध्ये रक्कम घ्यायची 2,45,000 परचेसेसची रक्कम आणि लेस परचेस रिटर्न किती आहे ते 10,000, म्हणून 2,45,000 किती येतील वजाबाकी आउटरला म्हणजेच अमाऊंटच्या कॉलम मध्ये 2,35,000. 2,45,000 10,000 परचेस रिटर्नचे वजा केलेले आहेत आपण आणि अमाऊंट घेतली अमाऊंट कॉलम मध्ये 2,35,000. समजलं का सगळ्यांना, आधी परचेसेस लिहिले आणि त्याच्यातून लेस रिटर्न केले आणि वजाबाकी आउटरच्या कॉलम मध्ये घेतलेली आहे, अमाऊंट कॉलम मध्ये घेतलेली आहे. नेक्स्ट पुढे जाऊ. नंतर आहे सेल्स, हे परचेसेस लिहून झालं आणि रिटर्न सुद्धा वजा केले. सेल्स 23 नंबर नोट्स रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, 23 नंबर नोट्सला या, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन या हेडिंग खाली आपल्याला लिहायचं आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नोट नंबर 23 सेल्स आणि रक्कम लिहा अमाऊंट मध्ये 3,40,000 सेल्स 3,40,000. नेक्स्ट पुढचा आयटम वेजेस, 30,000 स्टार नाही डायरेक्ट नोट नंबर 25 ला वेजेस, एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेस नोट नंबर 25 एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेस त्या ठिकाणी घ्यायचं वेजेस. डायरेक्ट आउटरला लिहायचे, स्टार असेल तर इनर मध्ये घेतो आपण, डायरेक्ट आउटरला 30,000 रुपये वेजेस 30,000 रुपये.
नेक्स्ट, कुणीही पाठीमागे राहू नका, बरोबरच चला, लिहून होत नसेल तर मला थांबवा. डिस्काउंट, नोट नंबर 24, अदर इन्कम 3000 रुपये. चला नोट नंबर 24 कडे या. नोट नंबर 24 आहे ऑदर इन्कम, त्या ठिकाणी लिहायचंय आपल्याला. मग तिथे म्हणा डिस्काउंट आणि डायरेक्ट आउटरला रक्कम 3000. नोट नंबर 24, ऑदर इन्कम, डिस्काउंट 3000 रुपये. नेक्स्ट, वे डिस्काउंट पण लिहून झालेला आहे, वेजेस पण झालेला आहे. कॅरेज इनवर्ड 27 नंबर नोटला, नोट नंबर 27, ऑदर एक्सपेन्सेस, ऑदर एक्सपेन्सेस कॅरेज इनवर्ड 27 नंबर, ऑदर एक्सपेन्सेस कॅरेज इनवर्ड, आउटरला रक्कम घ्यायची 950, 950, 950. कॅरेज झालं. फर्निचर अँड फिटिंग स्टार आहे नोट नंबर 11, टँजिबल एसेट 17000 रुपये इनर मध्ये. 11 नंबर नोट्स ला या, 11 नंबर नोट्स आहे आपली टँजिबल एसेट्स. नोट नंबर 11, टँजिबल एसेट, त्या ठिकाणी लिहायचं फर्निचर अँड फिटिंग इनर मध्ये लिहायचं, स्टार असल्यामुळे 17000 रुपये. आणि एक ओळ जागा सोडून द्यायची, एक ओळ जागा सोडून द्यायची, कारण का आपल्याला पुढचा आयटम लिहिताना तिथे डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट आहे, तिथंच लिहिलं जाऊ नये म्हणून एक ओळ जागा सोडून द्या. पुढे फर्निचर झालं. सॅलरी नोट नंबर 25, एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेस. वेजेसच्या खाली लिहा 25 नंबरला एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेस सॅलरीज, आणि इनर मध्ये लिहायची आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे 7500, 7500. नोट नंबर 25 ला एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेस त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. रेंट, रेंट 27 नंबरला आणि त्याच्यावरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, म्हणून 27 नंबर नोट्सला या. ऑदर एक्सपेन्सेस कॅरेजच्या खाली रेंट, आणि इनर मध्ये रक्कम लिहायची 4000 रुपये, आणि एक ओळ जागा सोडून द्यायची, त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगचे. रेंट 4000, एक ओळ जागा सोडून दिली 27 नंबर नोट्सला. सॅन्ड्री एक्सपेन्सेस तिथेच लिहायचे आहेत, म्हणून तिथेच या आणि तिथे लिहा 27 नंबरला सॅन्ड्री एक्सपेन्सेस, डायरेक्ट आउटरला रक्कम 7050, 7050. नोट नंबर 27, ऑदर एक्सपेन्सेस, सॅन्ड्री एक्सपेन्सेस 7050. पुढे पी अँड एल अप्रोप्रिएशन अकाउंट एज ऑन 31 मार्च 2019 15000. 2B म्हणजे सरप्लस, लास्ट इयर प्रॉफिट, लास्ट इयर प्रॉफिट नोट नंबर सेकंडला यायचं. नोट नंबर 2, नोट नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस, या ठिकाणी सरप्लस नावाचं हेडिंग आहे बी, त्या ठिकाणी म्हणायचं लास्ट इयर प्रॉफिट, आणि इनर मध्येच रक्कम घ्यायची असते ती 15000, आणि एक जागा सोडून द्यायची, कारण का करंट इयरचा प्रॉफिट त्यामध्ये आपल्याला ऍड करायचा असतो. काय केलं, 2 नंबर नोट्सला आलो, सेकंड मध्ये सरप्लस, त्या ठिकाणी लिहिलं लास्ट इयर प्रॉफिट 15000, आणि एक जागा सोडून दिलेली आहे. लिहिलं डिव्हिडंड पेड, नोट नंबर 27, ऑदर एक्सपेन्सेस. नोट नंबर 27 ला या पी अँड एल ला, सॉरी 27 नंबरला, 27 नंबर हेडिंग ऑदर एक्सपेन्सेस, त्या ठिकाणी लिहायचं डिव्हिडंड पेड. 27 नंबर ऑदर एक्सपेन्सेस डिव्हिडंड पेड, आणि आउटरला रक्कम घ्यायची 9000, 9000. लिहिलं. नेक्स्ट डिव्हिडंड झालं, आता शेअर कॅपिटल लिहायचंय. नोट नंबर 1, शेअर कॅपिटल 1 नंबरच्या नोट मध्ये लिहायचंय, इश्यूड मध्ये लिहायचं, ऑथोराइज आपल्याला दिलेलं नाही, तसंच ठेवा. इश्यूड अँड पेडअप कॅपिटल मध्ये लिहायचं शेअर कॅपिटल, आणि अमाऊंट मध्ये रक्कम लिहायची 1,00,000 रुपये. कॉल सिनारिअर्स असते तर इनर मध्ये लिहून त्यातनं वजा केले असते, नाहीये म्हणून डायरेक्ट आउटरला. नंतर आहे डेटर्स आणि क्रेडिटर्स. डेटर्स लिहायचे आहेत 19 नंबरला ट्रेड रिसिवेबल मध्ये. 19 नंबरला या डेटर्स लिहू, 19 नंबर ट्रेड रिसिवेबल, या ठिकाणी लिहायचं सन्ड्री डेटर्स किंवा फक्त डेटर्स, आणि आउटरला रक्कम घ्यायची 27500, 27500. डेटर्स लिहून झालेले आहेत, आता आपल्याला क्रेडिटर्स लिहायचे आहे, आणि क्रेडिटर्सची रक्कम आहे ती म्हणजे 17500, आणि 8 नंबर नोटला लिहायचे
म्हणून आठ नंबरला या ट्रेड पेएबल, या ठिकाणी या, तिथे लिहा क्रेडिटर्स, रक्कम आउटरला घ्या 17,500, 17,500 लिहून झालेलं आहे ट्रेड पेएबल मध्ये क्रेडिटर 17,500, डेटर्स लिहिले ट्रेड रिसिवेबल मध्ये, तर क्रेडिटर्स लिहिले ट्रेड पेएबल मध्ये. पुढे ते पण लिहून झालं. प्लांट अँड मशिनरी स्टार 11 नंबर, टँजिबल असेट 29,000. 11 नंबर कडे यायचं. 11 नंबर मध्ये ऑलरेडी फिटिंग आणि फर्निचर लिहिलेलं होतं, एको जागा सोडलेली, त्याच्या खाली लिहायचं प्लांट अँड मशिनरी. त्याच्यावरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर मध्येच रक्कम घ्यायची 29,000, 29,000, आणि एक लाईन सोडून द्यायची, एक ओळ सोडून द्या. पुढे प्लांट अँड मशिनरी झालेलं आहे लिहून. कॅश ऍट बँक नोट नंबर 20, नोट नंबर 20 आहे कॅश, त्या ठिकाणी लिहायचं कॅश ऍट बँक, आणि डायरेक्ट आउटरला रक्कम शक्यतो त्याच्यावरती ऍडजस्टमेंट नसतेच, 46,200. 20 नंबर नोट्सला कॅश ऍट बँक 46,200 झालं. नेक्स्ट जनरल रिझर्व 2A, आणि त्याच्यावरती आपल्याला स्टार करायचं राहून गेलेलं होतं, स्टार करा. जरी स्टार नसेल तरी सुद्धा आपण ते इनर मध्येच लिहित असतो, स्टार करून घ्या कारण त्याच्यावर ऍडजस्टमेंट होती शेवटची. पा हे जनरल रिझर्व ऍट द रेट ऑफ 5% ऑन नेट प्रॉफिट, ती ऍडजस्टमेंट, म्हणून त्याला स्टार करून घ्या. आणि ती रक्कम आपल्याला इनर मध्ये लिहायची आहे 2A ला. 2A कडे या. 2A रिझर्व, जनरल रिझर्व, आणि इनर मध्ये लिहायचा. इनर मध्ये 15,500, 15,500, आणि एक जागा सोडून द्यायची त्याला, त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून. पुन्हा प्रॉब्लेम कडे या. जनरल रिझर्व लिहून झालेला आहे. नेक्स्ट आहे पेटंट्स अँड ट्रेडमार्क, इनटेन्जिबल असेट आहे, अदृश्य स्वरूपातले असेट. 12 नंबर नोट्स, चला 12 नंबर कडे. 12 नंबरला आलो, इनटेन्जिबल असेट, त्या ठिकाणी लिहायचं पेटंट्स अँड ट्रेडमार्क, आणि ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर मध्ये रक्कम घ्यायची, इनर मध्ये लिहायचे 4,800. नेक्स्ट शेवटचा आयटम आहे पहा, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल. डेबिटचा आयटम जो आहे तो रिसिवेबलचा आहे आणि क्रेडिटचा पेएबलचा आहे. रिसिवेबलचा ट्रेड रिसिवेबल मध्ये लिहायचं म्हणजेच नोट नंबर 19 ला लिहायचं. नोट नंबर 19 डेटरच्या खाली बिल्स रिसिवेबल आणि रक्कम आउटरला 5,000. 19 नंबरला आलो ट्रेड रिसिवेबल मध्ये बिल्स पेएबल 5,000 रुपये लिहून झालेला आहे. आता नोट नंबर 8 ला या, आणि बिल्स पेएबलची रक्कम क्रेडिटर्सच्या खाली लिहायची आहे म्हणून क्रेडिटरच्या खाली लिहायचं बिल्स पेएबल, आणि रक्कम घ्यायची आउटरला 7,000. रक्कम आउटरला 7,000, 7,000 लिहून झालेला आहे. पुन्हा प्रॉब्लेम कडे या. ट्रायल बॅलन्स सगळं पोस्टिंग झालेलं आहे, कोणाचं काय राहिलंय का? लिहिलेलं आहे सगळं. पहिले ऍडजस्टमेंट, स्टॉक ऑन 31 मार्च 2020 वॉज व्हॅल्यूड ऍट रुपीज 88,000. फर्स्ट इफेक्ट आपण म्हटलेला आहे, पी अँड एल स्टेटमेंट वरती इफेक्ट करायचा आहे ओपनिंग स्टॉक मधून लेस. पी अँड एल स्टेटमेंट कडे चला. पी अँड एल स्टेटमेंट ला आलो, ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक वजा करायचा आहे. 75,000 वजा 88,000, आणि लगेच वजा बाकी करायचे. 75 मधून 88 गेले, मायनस येतील वजा 13,000, मायनस 13,000. नेक्स्ट दुसरा इफेक्ट, नोट नंबर 18 इन्व्हेंटरीज मध्ये दाखवायचा आहे. नोट नंबर 18 ला आलो, इन्व्हेंटरीज आहे, त्या ठिकाणी म्हणायचं क्लोजिंग स्टॉक आणि रक्कम घ्यायची 88,000. फर्स्ट इफेक्ट केला ओपनिंग स्टॉक मधून लेस पी अँड एल ला, आणि दुसरा इफेक्ट केला नोट नंबर 18 ला इन्व्हेंटरीज मध्ये आउटरला 88,000. पहिले ऍडजस्टमेंट झाली. दुसरे ऍडजस्टमेंट सांगितलेले डेप्रिसिएट प्लांट अँड मशिनरी ऍट द रेट ऑफ 15%. इथपर्यंत आधी आपण करू, मग फर्निचरचं करू, आणि मग पेटंट्सचं करू. पहिल्यांदा प्लांट अँड मशिनरीवरती 15% आहे, लेस करायचं 11 नंबरला. 11 नंबरला या, इथे आहे पहा प्लांट अँड मशिनरी, तिथे म्हणायचं लेस डेप्रिशिएशन ऍट द रेट ऑफ 15%. 29,000 15% काढायचं, 10% येतात 2,900, आणि त्याच्याही निम्म करून ऍड करायचे म्हणजेच 4,350.
4,350 15% वजा आलेले आहे, ते वजा बाकी करायची आणि आउटर रक्कम घ्यायची. 29,000 वजा 4,350 आउटरला येतील 24,650. नेक्स्ट आहे फर्निचर वरती, आधी सगळं वजाबाकी करू. फर्निचर वरती 10% आणि पेटंट वरती 5%. फर्निचर वरतीच आहे, तिथे 10% करायचंय. लेस डेप्रिशिएशन 10%. 17,000 10% म्हणजेच 1,700 वजाबाकी करायची. आउटरला येतील 15,300. नेक्स्ट पेटंट्स वरती 5% सांगितलेलं आहे, म्हणून पेटंट्स 12 नंबरला त्या ठिकाणी म्हणायचं लेस डेप्रिशिएशन 5%. 4,800 5%, 480 आणि 240 वजाबाकी करा. आउटरला रक्कम येईल 4,560. पहिला इफेक्ट केलेला आहे आपण, ज्या त्या ऍसेट मधून वजा केलेले आहे जसं सांगितलं तसं. प्लांट आणि मशिनरी वरती 15%, फर्निचर वरती 10% आणि पेटंट्स वरती 5%. याचा दुसरा इफेक्ट करायचा आहे 4,350 1,700 आणि 240 नोट नंबर 26 या नोट नंबर 26 डेप्रिशिएशन या ठिकाणी लिहायचं. डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 4,350. नेक्स्ट डेप्रिशिएशन ऑन फर्निचर अँड फिटिंग, डेप्रिशिएशन ऑन फर्निचर अँड फिटिंग 1,700 आणि लास्टला डेप्रिशिएशन ऑन पेटंट्स अँड ट्रेडमार्क, डेप्रिशिएशन ऑन पेटंट्स अँड ट्रेडमार्क 240. तिन्ही डेप्रिशिएशन लिहून झालेलं आहे, ती ऍडजस्टमेंट झालेली आहे. पहिल्यांदा केली वजा आणि दुसऱ्यांदा लिहिलं नोट नंबर 26. नेक्स्ट 3 नंबर ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग रेंट 800 आणि आउटस्टँडिंग सॅलरी 900. पहिला इफेक्ट काय करायचा आहे, ऍड करायचा आहे ज्या त्या एक्सपेन्सेस मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा करू रेंट आणि नंतर सॅलरी. नोट नंबर 25 आणि 27 या सॅलरी या ठिकाणी म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग रक्कम होती 900 रुपये. सॅलरी ऍड केली 900 रुपये. 7,500 मध्ये 900 रुपये ऍड केले की 8,400 येतील. वजाबाकी करायची नाही, बेरीजच करायची. 900 ऍड करायचे केले. नंतर 27 नंबरला रेंट होत, त्या ठिकाणी पण करा ऍड आउटस्टँडिंग 800 रुपये. ऍड आउटस्टँडिंग 800 रुपये. 4,000 800 ऍड करायचे, आउटरला येतील 4,800. 900 आणि 800 ऍड केलेले आहेत, फर्स्ट इफेक्ट झालेला आहे. सेकंड इफेक्ट नोट नंबर 9 यायचा, अदर करंट लायबिलिटीज. अदर करंट लायबिलिटी मध्ये लिहायचं आउटस्टँडिंग रेंट 800 आणि आउटस्टँडिंग सॅलरी 900. आउटस्टँडिंग रेंट 800 आणि आउटस्टँडिंग सॅलरी 900. अशा प्रकारे आपण तिसरी ही ऍडजस्टमेंट केलेली आहे. चौथी ऍडजस्टमेंट प्रोविजन हे फॉर डाऊटफुल डेट सांगितलेलं आहे 510 रुपये. नोट नंबर 4 आणि 27 डिफर टॅक्स लायबिलिटी. नोट नंबर 4 आहे डिफर टॅक्स लायबिलिटी, त्या ठिकाणी लिहायचं आर डी डी 510. आर डी डी 510. दुसरा इफेक्ट नोट नंबर 27 आर डी डी 510. दोन इफेक्ट केले, 4 नंबरला एक केला आणि 27 एक केला. एकदम सोपी ऍडजस्टमेंट, सगळ्यांची पाठ झालेली ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट मेक अ प्रोविजन फॉर इन्कम टॅक्स. प्रोविजन फॉर इन्कम टॅक्स ची ऍडजस्टमेंट आहे, सेकंड लास्ट करायची आहे, म्हणजेच ही सगळ्यात शेवटी करावं लागेल. पण आता आपण काय करू, आपले करायची लक्षात राहावी म्हणून त्याचे इफेक्ट करू.
त्याचे इफेक्ट करू. हा तीस सेकंड लास्ट करायचे म्हणजे आताच नको करायला, नंतर करू. सहा नंबरचे ऍडजस्टमेंट. द डायरेक्टर प्रपोज अ डिव्हिडंड ऍट द रेट ऑफ 15% पर ॲनम. 15% डिव्हिडंड द्यायला सांगितलेला आहे. चला नोट नंबर 2 कडे येऊ. त्याचे इफेक्ट लिहिलेच आपण. अमाऊंट काढलेली 15,000, इफेक्ट लिहिले 2C आणि 10, आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचे पण 2 आणि 10 असेच इफेक्ट आहे. दोन्ही ऍडजस्टमेंट करून घ्यायचे आहेत आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा लिहू प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, फक्त लिहून घेऊ, त्याची अमाऊंट लिहायची गरज नाही आता. का लिहायची नाही? कारण ती सगळ्या शेवटी येणार आहे. म्हणून फक्त मी लिहिलेलं आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, अमाऊंट लिहिलेली नाहीये, तशीच ठेवा. आणि नंतर लिहा प्रोव्हिजन प्रपोज डिव्हिजन प्रपोज डिव्हिडंड आणि रक्कम घ्या 15,000. प्रपोज डिव्हिडंड 15,000, कारण ती आपल्याला अमाऊंट माहिती आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची माहिती नव्हती, नंतर लिहिली तरी चालते. प्रपोज डिव्हिडंडचा इफेक्ट केला 15,000. दुसरा नोट नंबर 10 ला यायचं शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला. त्या ठिकाणी पण प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आणि प्रपोज डिव्हिडंड हे दोन्ही लिहून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, अमाऊंट नंतर लिहू. अमाऊंट नंतर लिहायचे आहे कारण त्याची आपल्याला अमाऊंट आता माहित नाही. आणि नंतर प्रपोज डिव्हिडंड, त्याची अमाऊंट माहितीये म्हणून लिहून घ्या 15,000. दोन्ही ऍडजस्टमेंट आपण केलेले आहेत, फक्त एका ऍडजस्टमेंटचे अमाऊंट लिहायची राहिलेली आहे, ती सगळ्यात शेवटी करणार आहे आपण. प्रपोज डिव्हिडंडची माहिती होती, 2C अप्रोप्रिएशनला केला आणि 10 नंबर शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला केलेला आहे. नेक्स्ट पुढची ट्रान्सफर सांगितलेला आहे 5%, ही सगळ्यात शेवटी ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. म्हणजे आता आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. क्लोज करायला सुरुवात करू. 23 पासून आधी क्लोज करायचं, कारण आपल्याला आधी प्रॉफिट शोधावा लागेल आणि त्याच्यानंतर आपल्या राहिलेल्या 2 ऍडजस्टमेंट करायचे. म्हणून पहिल्यांदा 23 नंबर क्लोज करू. 23 नंबर कडे या. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन 23 नंबरची टोटल घ्यायची. एकच आयटम आहे 3,40,000. 24 ची 3,000, 25 ची 30 आणि हे 38,400. 26 नंबर नोटची टोटल येईल. या तिघांची टोटल करायची डेप्रिशिएशनची. किती येते पाहा, 6,290. 6,290 आणि 27 ची 950 अधिक 4,800, 7,050, 9,000 आणि 510 यांची टोटल केली तर ती येईल 22,310. 22,310 सगळ्या टोटल केलेल्या आहेत. आता 23, 24, 25, 26 आणि 27 ची टोटल पी एंड एल मध्ये लिहायची. पी एंड एल कडे या. 23 नंबरची टोटल जी आलेली होती रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, ती आलेली होती 3,40,000. ल्या 24 ची आलेली होती 3,000 आणि इथे या 25 नंबरची टोटल आलेली होती. आधी यांची टोटल करून घ्या. 3,40,000 अधिक 3,43,000. 25 ची 38,400. 38,400 25 ची टोटल आलेली होती. 26 ची आताच आपण केली 6,290 आणि 27 ची होती 22,310. 22,310. आता टोटल एक्सपेंडिचर काढायचं. कसं काढायचं? तर हे 2,35,000 वजा 13,000 अधिक 38,400 अधिक 6,290 अधिक 22,310 टोटल एक्सपेंडिचर येईल. म्हणजे 13,000 वजा करायचे बाकी सगळ्यांची बेरीज. 2,89,000 छान. 3,43,000 वजा 2,89,000. 3,43,000 वजा 2,89,000 प्रॉफिट येईल. 54,000 रुपये प्रॉफिट आलेला आहे. 54,000 प्रॉफिट आला. आता या प्रॉफिटला काय करायचं? हा करंट इयरचा प्रॉफिट आहे, हा उचलायचा आणि 2 नंबर नोट्सला यायचं. या 2 नंबर नोट्सला वेळ न घालवता इथे म्हटलं होतं बा आपण सरप्लस लास्ट इयर प्रॉफिट, त्या ठिकाणी म्हणायचं ऍड करंट इयर प्रॉफिट. ऍड करंट इयर प्रॉफिट. ऍड करंट इयर प्रॉफिट
54,000 अँड करंट इयर प्रॉफिट 54,000. लगेच दोघांची बेरीज करा, 15 अधिक 54 69,000. 69,000, छान. आता राहिलेले ऍडजस्टमेंट करू. कोणती ऍडजस्टमेंट राहिली होती? तर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची 50% रक्कम काढायची आपल्याला फक्त. 54,000 निम्मे म्हणजेच 50% किती येतात? 27,000. लॅम प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनच्या पुढे 27,000 रक्कम लॅम, 27,000. 54,000 50% 27,000. त्याचा दुसरा इफेक्ट लगेच नोट नंबर 10 ला या आणि तिथे करा 27,000. 27,000 नोट नंबर 2 कडे या. 27,000 54,000 वजा केल्यानंतर किती राहतील? 27,000 राहतील. मग 27,000 5% काढायचे आपल्याला पाहिजे. 5% ऑफ नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. 27,000 5% अमाऊंट काढायची. किती येते 27,000 5%? अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि हो, आपले हे व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका. नेट प्रॉफिट आला होता त्या 54,000 प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचे वजा केले 27,000 म्हणजे किती राहतील? 27,000 राहतील. आणि याच्या किती टक्के काढायचा आहे? तर याच्या 5% काढायचा आहे. म्हणून 27,000 5% काढा. 27,000 × 5% करा 1,350. 1,350, छान, व्हेरी गुड. 1,350. 1,350 ही रक्कम आहे प्रपोज जी ट्रान्सफर करायची आहे रिझर्व्हला. जनरल रिझर्व ट्रान्सफर करायला सांगितलेले आहे तर त्याच्यावरती आपण करू. लगेच सोडूया या नोट नंबर 2 कडे. नोट नंबर 2 आहे तिथे आलेलो आहे आपण आणि इथे कॅल्क्युलेट कराय केलेलेच आहे आपण. तिथल्या 2C ला पहिला इफेक्ट, 2C ला ट्रान्सफर टू जनरल रिझर्व 1,350. 1,350 नेक्स्ट काय करायचं? त्याचा दुसरा इफेक्ट, जो जुना रिझर्व होता त्या ठिकाणी काय करायचंय? ऍड करायचंय. इथे म्हणा ऍड करंट इयर. ऍड करंट इयर 1,350. 1,350 15,500 + 1,350 त्यांची बेरीज आउटरला येतील म्हणजे 16,850. 16,850 यांची बेरीज करायची आणि मायनस साइन द्यायचं, कारण इथे काय आहे? लेस, लेस अप्रोप्रिएशन असल्यामुळे सगळ्यात पहिल्या ती मायनस साइन द्यायची आणि यांची पण बेरीज आउटरला घ्यायची. किती येतात? 43,350. 43,350 आता आपण काय करू? सगळं काही झालेलं आहे आपलं, सगळं सोडवलेलं आहे. आता क्लोज करायला सुरुवात करू. एक नंबरची टोटल, एक नंबरची टोटल 1,00,000 रुपयाची. 1,00,000. 2 नंबरची टोटल 16,850 आणि 69,000 यांची बेरीज करायची आणि त्यातून 43,350 वजा करायचे. किती येतात पहा? 42,500. नाही, हा 42,000. नीट व्यवस्थित करा. मी करतो 16,850 + 69,000 + 43,350 42,500, छान, बरोबर सांगितलं होतं. 42,500. 42,500 नेक्स्ट आहे आरडीडी. आरडीडीची टोटल किती येणार आहे? 510. 3 नंबरची टोटल नेल आहे पा. 3 नंबरची टोटल नेल आहे
चार नंबरची टोटल 510. नेक्स्ट पुढच्या टोटल करू, आठ नंबरची म्हणजे 5, 6, 7 नील आहे, आठ नंबरची टोटल 17,500 + 7,000 24,500. नेक्स्ट 1,700 रुपये, नऊ नंबरची. दहा नंबरची 27 आणि 15 42,500. अकरा नंबरची 15,300 + 24,650 39,950. नेक्स्ट बारा नंबर 4,560. 13, 14, 15, 16, 17 नील. नेक्स्ट पुढे अठरा नंबर 88,000. 19 नंबर 32,500. 20 नंबर 46,200. 23 ची तर आपण ऑलरेडी केलेलीच आहे, संपलं. 21, 22 नेल आहे. सगळ्या टोटल झालेल्या आहेत. आता आपण बॅलन्स शीट कडे येऊ. या बॅलन्स शीटला आता ज्या टोटल केल्या होत्या या टोटल इथे लिहायच्या आहेत आणि आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायचा आहे. सुरुवात करू नोट नंबर 1 पासून. नोट नंबर 1 ची टोटल आलेली होती 1,00,000 रुपये. दोन नंबरची आलेली होती 42,500. 42,500. तीन नंबर 0 होती. चार नंबर 510. पाच नंबर 0, 6, 0, 7, 0. आठ नंबरची टोटल आलेली होती 24,500. नऊ नंबरची 1,700 रुपये 1,700 रुपये आणि दहाची होती 42,000. टोटल केली तर टोटल लायबिलिटीची 1,42,500, 510, 24,500, 1,700 आणि 42,000 यांची टोटल केली तर येईल 2,11,210. 2,11,210 येते का? एवढीच यायलाच पाहिजे. नेक्स्ट पुढे जाऊ. अकरा नंबरची टोटल पाहू किती येते. ती आलेली होती 39,950. चेक करून घ्या. 11, 39,950, 12, 4,560. 4,560. 13, 0, 14, 0, 15, 0, 16, 0, 17 सुद्धा 0 आहे. 18 ची टोटल होती 88,000, 32,500 आणि 46,200. घ्या 88,000, 32,500 आणि 20 ची 46,200. 21, 0, 22, 0 आणि यांची बेरीज केली 39,950, 4,560, 88,000, 32,500, 46,200 यांची बेरीज केली तर ती सुद्धा येते 2,11,210. या प्रकारे आपला काय झालेला आहे, हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे.